यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास सर्वच कापूस उत्पादक शेतकरी बोंडाळीमुळे हैराण झाले आहेत. खरं तर त्यांनी बीटी कपाशीची लागवड केली, मात्र बोंडाळीनं कपाशीची बोंड फस्त केली आहेत. सरकार या नुकसानीचे पंचनामे करत नसल्यानं त्रस्त झालेल्या जिल्ह्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कपाशीचं पीक मोडून टाकण्याचा निर्णय घेतलाय. हे नांगर कपाशीच्या शेतावर फिरत असताना किसन पवार या शेतकऱ्याचं काळीज तीळ तीळ तुटत होतं. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी गावचे रहिवासी असलेल्या किसन पवार यांच्या कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. वरवर हे शेत हिरवगार दिसत असलं तरी कपाशीच्या प्रत्येक बोंडात अळीनं घर केलंय. खरं तर कपाशीचं पीक हातातोंडाशी आलेलं, मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उभ्या पिकात नांगर घालण्याची वेळ पवार यांच्यावर आलीय. आम्ही नांगर टाकत आहोत, काय करायचं नेमकी आता? अळ्या तर आहेच ना बोंडात. मग ते पाहले आले का नाही? कोणीच नाही आले. यवतमाळ जिल्ह्यातील कापसाचं पीक बोंडअळीनं फस्त केलंय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे, मात्र प्रत्यक्षात शेत शिवारात सरकारी अधिकारी फिरकलेलेच नाहीत. भयंकर परिस्थिती खराब आहे, पूर्ण जिल्ह्याची आहे. त्याच्यात घाटंजी तालुक्याची सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती आहे, कारण इथे एवढी गुलाबी बोंडअळी आलेली आहे की एकही बोंड चांगलं नाही, कोण्याच व्हेरायटीचं नाही. राज्य सुकाणू समितीच्या सदस्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना राज्य सरकार मूक गिळून गप्प असल्याची टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली. सरकारची भूमिका आज जे काही इतकी निष्ठुरपणाची आहे ही बरोबर नाही आहे. सरकारने याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे, याचे पंचनामे करायला पाहिजे. नुकसान भरपाई स्वतःला नसेल द्यायची तर ज्या कंपन्यांनी ही बदमाशी केलेली आहे त्यांच्या बकुटे पकडून त्यांच्याकडनं वसूल केली पाहिजे, विमा कंपनीकडनं वसूल करून दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी पेरलेलं कपाशीचं बियाणं योग्य गुणवत्तेचं होतं का, त्याची गुणवत्ता कुणी तपासली, या प्रकरणी दोषी असलेल्या बियाणे कंपन्यांवर कारवाई होणार का, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. एका पाठोपाठ एक संकटांची मालिका झेलणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारनं दिलासा देण्याची आवश्यकता आहे. श्रीकांत राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ.